भामरागड तालुक्यातील तब्बल 15 शाळा बंद करणारी अश्विनी सोनवणे गटशिक्षण अधिकारी भामरागड यांची नियुक्ती चिंतन गटात नियुक्त करण्यात आल्याने तालुक्यातील जनतेत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. भामरागड पंचायत समिती अंतर्गत येत असलेली जिल्हा परिषदेची बंद झालेली 15 शाळा गोरनूर, कसनपूर, कोडपे, गोपनार, लष्कर, मुरंगल, मोरडपाड, हल्लदंडी, कोयर, हितापडी, कवंडे, कवडे महाकापडी, कुचेर, हितलवारा, मर्दहूर अशी तब्बल एक नाही, दोन नाही अशी 15 शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्रात नवीन विक्रम प्रस्थापित केला. अशा अधिकाऱ्यांना चिंतन गटात सामील करून महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री काय साध्य करू इच्छितात हे मात्र भामरागड तालुक्यातील जनतेच्या समजण्याच्या पलीकडे आहे. भामरागड तालुक्याची ओळख ही अतिदुर्गम आदिवासींचा तालुका म्हणून असताना हा तालुका राज्यपालांचा दत्तक तालुका आहे. या तालुक्याच्या विकासाकरिता दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी येतो. हा निधी कुठे जातो याचा थांबपत्ता सुद्धा लागत नाही. अशा तालुक्यातील 15 शाळा बंद करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासकीय कारवाई होण्यापेक्षा शासन चिंतन गटात सामील करून त्यांची पाठराखण करत आहे अशी चर्चा जनतेमध्ये होत आहे. न्यूज 15 मराठीसाठी ईश्वर परसलवार, गडचिरोली.